नमस्कार, मी रवी आंबोरे आणि आपण पाहत आहात साक्षर इंडिया लाईव्ह। जाणून घेऊयात दिवसभरातील ताज्या घडामोडी। गोर बंजारा शिक्षण सेवा अभियान भारत अंतर्गत कन्नड तालुक्यातील 38 विद्यार्थी दत्तक। भिलदरी तांडा व बेलखेडा येथे शालेय साहित्य वाटप। गोर बंजारा समाजातील गरिबांच्या मुलांना शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी प्रयत्न करणार रविकांत भाऊ राठोड। औरंगाबाद प्रतिनिधी ज्ञानेश्वर तांबे। गोर बंजारा ब्रिगेडचे युवा नेते ऋषिकेश चव्हाण यांच्या प्रयत्नातून गरजूंना मदतीचा हात। ज्या विद्यार्थ्यांना आई अथवा वडील नाहीत अशा विद्यार्थ्यांना शिकण्याची इच्छा असते, परंतु आई किंवा वडिलांचं छत्र हरपल्यामुळे काही मुलांना आर्थिक अडचणींमुळे शिक्षणापासून वंचित राहावे लागते। अशा विद्यार्थ्यांना गोर बंजारा शिक्षण सेवा अभियानांतर्गत नागद सर्कलमधील बिलदरी तांडा, हसनाबाद, शिवतांडा, बेलखेडा, नागद तांडा, सोनवाडी येथील 38 विद्यार्थ्यांना शैक्षणिक दत्तक घेऊन त्यांना गोर बंजारा शिक्षण सेवा अभियानाचे मुख्य समन्वयक तथा गोर बंजारा ब्रिगेडचे राष्ट्रीय अध्यक्ष रविकांत भाऊ राठोड यांच्या हस्ते शालेय साहित्य वाटप करण्यात आले। यावेळी गोर बंजारा ब्रिगेडचे औरंगाबाद जिल्हाध्यक्ष मुकेश भाऊ राठोड, पंचायत समिती सदस्य गप्पूदादा, युवा नेते अनिल चव्हाण, ग्रुप ग्राम पंचायत सरपंच संजय भाऊ चव्हाण, माजी सरपंच बाबू काका राठोड, अजमल राठोड, अरुण राठोड, सरपंच ज्ञानेश्वर राठोड, पत्रकार भाईदास पवार, चंदन भाऊ महाजन, शालेय समिती अध्यक्ष कुंजीलाल चव्हाण, दिनेश राठोड, पोलीस पाटील इंदल राठोड, वसंत पवार पोलीस पाटील, सामाजिक कार्यकर्ते संजय ता चव्हाण, रवी पवार, रामेश्वर राठोड, वर्जन चव्हाण, दारासिंग राठोड, संभाजी पवार, पप्पू राठोड, सुरेश राठोड, नागदकर शरद पवार इत्यादी कार्यकर्ते आणि विद्यार्थ्यांसहित नागरिक उपस्थित होते। सबस्क्राइब नाउ एंड प्रेस द बेल आयकन, नेवर मिस एन अपडेट।